अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार गुलाबराव पाटील यांनी आज जामनेर शहरातील ग्लोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटल येथील कोविड सेंटरची पाहणी केली। गेल्या 2 ते 3 दिवसात जामनेर तालुक्यातील जवळपास 12 ते 13 रुग्ण दगावल्यामुळे तसेच जामनेर तालुक्यात कोविडवरील रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याची तक्रार वरपर्यंत गेल्यामुळे पालकमंत्री या नात्याने आम्ही त्याची पाहणी करण्यासाठी आज जामनेर येथे आलो आहोत याबद्दलची पाहणी केली असता सिव्हिल हॉस्पिटल आणि जीएम हॉस्पिटल येथे रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, त्यासाठी कोणी खोटी तक्रार करू नये, त्याने एकट्या जामनेरचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले। तरुण लोक खूप जास्त घरी जर थांबले अर्ली ट्रीटमेंट अर्ली रिकवरी आणि तो रेट जास्त आहे। लोक काय करतात, जनरल ट्रीटमेंट घेतात, 2-4 दिवस घालवतात आणि मग कॉम्प्लिकेट होऊन आल्यानंतर सिटीचा स्कोर जर खूप आहे 20-22 अशा स्टेजला खूप अवघड परिस्थिती होऊन जाते। आधी भीती जास्त होती, आता भीती कमी झाल्यामुळे लोक खूप जास्त उलट जास्त बळी पडायला। आता आपण ते घरी होम क्वारंटाईनचं पण केलं, कमी केले, आता एकदम कमी होत आहे। 60 पेक्षा जास्त वय जास्त आहे त्यांना, ते आपण पेपर करून 60 आणि ज्यांना मॉर्बिडिटी होम क्वारंटाईन केलं का तो प्रसाद वाटत फिरतो ना, घरी बसतच नाही। होम क्वारंटाईनचं एकदम म्हणजे खूपच कमी, आता पूर्वी आपले 80-90% पेशंट होम क्वारंटाईनमध्ये होते, आता जास्तीत जास्त 40% सुद्धा नसते आणि त्यांच्याकडून आपण लेखी आता प्रतिज्ञापत्र घेतोय आपण की मी बाहेर फिरणार नाही, मी हे करणार नाही आणि घरची प्रायव्हेट डॉक्टर पण त्यांना असाईन करतो त्याच्या जवळचा जो असतो आणि कन्फर्म करतो त्याची स्वतंत्र बाथरूम आहे का, स्वतंत्र रूम आहे का, बाहेर पडणार नाही का, त्याच्यापासून तुम्हाला धोका नाही का। नाही असं जनरली कुठेच नाही आहे आणि असं असेल तर आपण तक्रार करू शकता आणि तक्रार जर केली तर त्याच्यावर लगेच तो कोणतेही मेडिकल असो कारवाई करण्यात येईल। जनरली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण ॲडमिट झालेला आहे त्याच्याकरता रेमडेसिव्हिरची तुटवडा नाही। काल परवाकडे जी रुमर निघाली होती, काल जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, मुख्यमंत्र्यांशी बोललो, आरोग्यमंत्र्यांशी बोललो, 5,000 रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध होत आहे, त्यामुळे लोकांनी डोक्यातून भीती काढून टाकावी। काही लोक सांगत आहेत की अशा पद्धतीने रेमडेसिव्हिर मिळत नाही, पण इकडे आता सिव्हिल सर्जन बसले, DHO बसले, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुठेही रेमडेसिव्हिरचा तुटवडा नाही। ते महागडे देणाऱ्याची तक्रार जर आपण केली तर आपण त्याच्या लगेच उचित कारवाई करू। माझं म्हणणं असं आहे की ही देण्याची वेळ आहे, घेण्याची वेळ नाही आहे, आता ही काही करण्याची वेळ आहे आणि ही करण्याची वेळ असताना जर कोणी असं चुकीचं काम करत असेल तर त्याच्याकरता काहीच गय केली जाणार नाही। शेवटी आज राज्य म्हणा, गाव म्हणा, खेडं म्हणा, वाडा म्हणा, सगळे संकटात आहे आणि या संकटाच्या काळी आपली जबाबदारी आहे काहीतरी करून देण्याची आणि याच्यावरही जर कोणी लाटून खात असेल तर मला तरी वाटतं हे त्याच्यावर कारवाई करणं मला तरी वाटतं उचित होणार।
आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शन आहे ते आपल्या सिबिलमध्ये फुकट आहे. बाहेर गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे 720 रुपये त्याची किंमत आहे. आता 592 झाली प्लस जी एस टी म्हणजे 600. ते पण तरी तुम्हाला अडचण आहे का कोणाला सांगा? मेडिकलवर उपलब्ध असते किंवा आता समजून घ्या हे हॉस्पिटल आहे ग्लोबल आणि सिबिल दोघं ठिकाणी आम्ही गेलो. इथे 160 उपलब्ध आहे आता जस्ट तुम्ही सांगितलं आणि तिथे गेलो सिबिलला तिथे उपलब्ध 225 म्हणजे रुग्णाला अडचणी असं काही नाही. खासगी मध्ये उपलब्ध त्यांनी करून घ्यायचं आहे नाही झालं तर आपल्या सरकारला सांगितलं आपण उपलब्ध करून देऊ. पण माझ्या माहितीप्रमाणे कुठंच तुटवडा नाही. कुणी कृत्रिम करत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण त्यांना आम्ही सोडणार नाही. आशाला नाही सोडणार. वेळ कशाची रस्त्यावर उतरू वेळ काय वेळेचा विषय आहे. या ठिकाणी जामनेरमध्ये 14-15 रुग्ण एकाच दिवशी वाढले आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेमडेसिवीरचा इथे तुटवडा 80 रुग्ण आली होती. पण मी काल परवाकडे सिव्हिल सर्जन आणि डीएचएसशी बोलल्याप्रमाणे 15 रेमडेसिवीर त्या दिवशी शिल्लक होते. पण वरपर्यंत तक्रार केल्यामुळे मला तरी असं वाटलं की आपण इथे भेट दिली पाहिजे. तर याच्याने एका जामनेरची बदनामी होत नाही जिल्ह्याची बदनामी होते आणि कुठल्याही जिल्ह्याची बदनामी होत असताना जर एखाद्या गावामध्ये तक्रार होत असेल तर ॲज अ पालकमंत्री म्हणून मी गेलो पाहिजे म्हणून या ठिकाणी मी येण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेमडेसिवीरचा कुठलाच तुटवडा नाही आहे. मी तेच आता सोनोने यांची बोललो की त्या दिवशीसुद्धा रेमडेसिवीर माझ्या माहितीप्रमाणे 15 इंजेक्शन शिल्लक होते. आणि असं जरी असलं तरी माझं मत असं आहे की CS आहे. CS नसते तर पालकमंत्री आहे. पालकमंत्री नसते कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, प्रांत आहे. ह्या सगळ्या सिस्टीम आपल्या आहेत. वाटलं आपल्याला अडचण येत नाही असं नाही आहे. ही आग चौफेर आहे. एका जंगलाला लागलेली सगळ्या जगा जंगलाला लागलेली. असं असलं तर येण्याच्या अगोदर धोका येण्याच्या अगोदर सूचना दिल्या तर ते येऊ शकतात. आज सुद्धा रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची मागणी केली आणि मला वाटतं 5000 इंजेक्शन काही तासामध्ये जळगावला पोहोचणार आहे. काही ठिकाणी बाहेर ठिकाणी कृत्रिम या प्रकारची साठेबाजी जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे. सिव्हिलमध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे जिथे जिथे रेमडेसिवीरची गरज पडते तिथे तिथे आमच्याकडे रेमडेसिवीर उपलब्ध आहे. अशी जर तुम्हाला कुठं अडचण असली तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी सिव्हिल सर्जनशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. सर जामनेर तालुक्याचा डेथ रेट खूप प्रचंड आहे आणि प्रायव्हेट जास्त आहे. 3-3.5% वर आसपास आहे. कधीतरी टीमला विचारा तुम्ही म्हटल्यास तर त्याच्या संदर्भात काय करता येईल काहीतरी नियोजन रेट करता याच्याकरता एकच आहे की जनरली मागचा व्ह्यू पाहिला आणि आताचा पाहिला तर डिफरन्स पार्ट हा आहे की लोक लपवत आहे बऱ्यापैकी आणि लास्ट टायमाला येत आहे. टेम्परेचर आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि मानसिक तो माणूस खसलेला आहे. आमचं तरी जनतेला आव्हान आहे. साधा ताप जरी असेल आपल्याला थोडा अंगदुखी असेल तरी आपण टेस्ट करा घाबरू नका. याला घाबरणार तर हा तुम्हाला मारणार. सर याच्यासाठी गाव पातळीवरची यंत्रणा काहीतरी सक्षम करावं. ग्रामसेवक तलाठी सरपंच पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आहे. PSC तयार आहे. तिथे सुद्धा आपण आता ऑक्सिजनचे बेड कारण की स्थानिक माणसाला भीती नसते. गावाच्या शेजारी माणूस ॲडमिट झाला तर तो म्हणतो की नाही माझ्या गावाच्या शेजारी मी आहे. पण तो जर शहरात जायला लागला तर मग मी मरूनच येईल तिकडून. अशी त्याची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे त्याची मानसिकतेची भीती जी आहे ती काढणं गरजेचं आहे. त्याच्याकरता प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे जिथे उपलब्ध आहे जसं आता मोवाडी आहे किंवा इतर गावांचे आम्ही आता चेक केले. जवळपास 3 करोड रुपये आपण काल परवाकडे जिल्हाधिकारी मोदींनी रिलीज केलेले की जिथे टेम्पररी ऑक्सिजन पाईपलाईन आपण लगेच बसवता येईल तिथे डॉक्टर देता येईल ANM देता येईल आणि त्याचे तिथेच ॲडमिशन करता येईल जेणेकरून जिल्ह्यावरचाही लोड कमी होईल तालुक्यावरचाही लोड कमी होईल आणि त्याची मानसिकता जी आहे की मी घराजवळच पाहिजे ती सुद्धा मानसिकता त्याची साबूत होणार आहे. जामनेर तालुक्यात एक प्रॉब्लेम असा आहे सर 2-3 यंत्रणा काम करतात. काही प्रमुख विभाग प्रमुख असून किंवा तालुका प्रमुख असून सुद्धा या लोकांना त्याचं काहीच देणं घेणं नाही आहे. मिटिंगांना येत नाही. समस्या त्यांच्यापर्यंत जात नाही. त्यांच्याकडे जबाबदारी असून ते जबाबदारी झटकतात. याच्यासाठी काही कारवाई होईल का? नाही इथं जबाबदारी सगळ्यांची सामूहिक आहे. माझ्यासकट सगळ्यांची आहे. सामूहिक असू द्या पण त्यांना पत्र जाऊन किंवा त्यांना काही देणं घेणं नाही असा प्रकार अशी असा कोणी असेल तर त्याच्यावर कारवाई कागदावर घेतलं जात नाही असं वाटायला लागलं. जामनेर आणि पौरसाठी 3 वर्षापूर्वी 50-50 बेड वाढवून मिळाले होते. शासनाचा आदेशही निघाला होता. काय झालं त्याचं? पौरला तर आहे आपल्या
30 बेड आहे बघा, 30 बेड आहे, 50 तिथे वाढीव मागणी होती, ती मंजूर झाली, जामनेरचे 50 ते 100 झाले होते. आपल्याकडे गिरीश महाजनने जाहीर केलं होतं, आदेशही निघाले होते 2018 मध्ये. आर्थिक तरतूद नाही झालेली, जी आर निघालेला, जी आर तर निघाला ना साहेब, पण केव्हा होणार? ही वेळ मुख्य आहे ना, हे गेल्यावर आपण जर केलं तर काय उपयोग आहे त्याचा? कोणाला उपयोग होईल त्याचा? मग ठीक आहे, आता आपण करत नाही म्हणून तसं नाही. आता जर आपल्याकडे जर गरज असेल तर तुम्ही करा. सफिशियंट आहे का आपल्याकडे आता 55? नाही सर, 100 पाहिजे असं त्यांचं म्हणजे 100 पाहिजे सर. तिथे खूप जुनी नागरी आहे ना. ऑलरेडी आपल्याला जर केली तरी व्यवस्था आहे का? नाही सर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पण नाही आहे. बिल्डिंग त्यात होतं ना, कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन आणि बेड डिफरन्स पार्ट आहे. एखादी आपण वस्तू अक्वायर करून सुद्धा टेम्पररी करू शकतो आलं का लक्षामध्ये? पण बिल्डिंग आज नाही करू शकत, पण बेड वाढवण्याकरता एखादी वास्तू जर वाचली तर मी तहसीलदारांना सांगतो की दुसरीकडे शाळा असेल काय असेल बघा. नगरपालिकेचे भरपूर डोळे आहेत साहेब आमच्या जमिनीला सांगतात. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.